सामन्याला सुरुवात आझाद वळवी पहिला बॉल डाउन द लेग इथे हाताला गेलाय पंच वळताय दर्शवतायत की हा छोटू वाइड आहे वाइड बॉल रुपेश दांडेकर आणि आपण पाहतोय संदेश दांडेकर स्ट्राइक वरती पाहतो आपण रुपेशला नॉ स्ट्राइक एंड वरती संदेशला आझाद वळवी पहिला बॉल जर बघितला तर डाउन द लेग हाताला एक्स्ट्रा धावेने सुरुवात झाली धाव फलकाला अवलेज आपटे देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फंजाने दर्शवलंय की हा चेंडू वाईड आहे बॅक टू बॅक दोन चेंडू ते वाईड हाताले आहेत फंजाने दर्शवलंय की पहिला बॉम्बसर तुम्ही इथे हाताला आहे आणखीन जर इथे बॉम्बसर आला तर तुम्हाला इथे दंडित केलं जाईल वन फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलेला आहे दोन धावा धाव फलकावरती अवलेज फक्त हलक्यात हा चेंडू इथे खेळून काढला फक्त स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय रुपेश दांडेकर एक सिंगल धाव या सिंगल धावाने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे तीन या धावसंख्येवरती ज्योतानी बोलिंग संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे जे आपली काही फॉर्मॅलिटीज आहेत असेल ते आपण पूर्ण करायचे आहे संदेशा बॅट मधून धमाका धमाकेदार षटकार संदेशा बॅट मधून काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला अवलेस हा चेंडू देखील आपण पाहतोय निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन निघून गेलाय चार धावांकरता चौकार पंचांचा इशारे जे आपण वाट पाहणार आहोत नक्कीच थोडीशी पाहणी केली जाते का की नक्की हा चेंडू पडलाय तरी कुठे खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की जी वाईडची रेषा आहे त्याच्या बरोबर हा चेंडू पडलाय ही थोडीशी पाहणी इथे केली जात आहे त्यानंतर नक्कीच डिसिजन इथे पोहोचवला जाईल कारण एक अचूक निर्णय येणार नक्कीच गरजेचं आहे तेच कारण पाहतोय की पंच थोडीशी पाहणी करतायत आणि लवकरच आपल्यापर्यंत हा निर्णय हा डिसिजन पोहोचवला जाईल वाईट प्लस फोर म्हणजे पाच धावा या धाव फलकावरती नोंदवल्या जातील जो षटकार आला होता त्याचा थोडस प्रेशर इथे आझाद वळवीच्या बॉलिंग वरती पाहायला मिळतोय भाद्रचं प्रत्युत्तर डॉट बॉल मात्र धाव फलक आपण पाहतोय वेगाने पुढे सरसवलंय ते म्हणजे चौदा या धावसंख्येवरती आतापर्यंत तीन चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात एक चांगला चेंडू त्या हाताला गेला आपण पाहतो यावेळेस जी साईड आहे ती त्याने चेंज केली अँगलने आता मात्र बॉलिंग करत असताना बॅक टू बॅक दोन चेंडू त्यांनी ते डॉट हजारलेत चौदा धावा धाव फलकावरती आणखीन एक त्यात पद्धतीचा चेंडू हाताला गेलाय आता मात्र संदेश याला काही समजत नाहीये शेवटचा चेंडू बाकी आहे या ओव्हर मध्ये ब्लाइंड शॉट इथे तो खेळतोय बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये यावेळेस मात्र शफल अँड क्रॉस चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावन करता ब्रँडेड सिक्सर
जास्त टीम मीटिंग करू नका, लगेच शतरक्षण लावून घ्या. पहिलं ओव्हर आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आझाद वल्वी याने 20 धावा दुसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सुनील राऊत, त्याने आपलं पावलं, त्याने आपला रनअप इथे भोजलेला आहे. थोडासा वॉर्मअप इथे चालू असताना आपण पाहायला मिळतोय. वॉर्मअप करणं भरपूर गरजेचं असतं, कारण आपण पाहतोय ज्यावेळेस आपण बॉलिंग करत असतो त्यावेळेस जर बघितलं तर चेंडू कुठे ना कुठे आपला पहिला चेंडू टाकला असता वेळेस आपण पाहतोय थोडासा हात फ्री नसतो आणि चेंडू आपला वाईट जाण्याची शक्यता असते. त्यावेळेस आपला आपले जे आर्म आहेत, जे खांदे आहेत, फक्त हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला. त्या क्षेत्रामध्ये पाहतो आपण तुलसीदास बीच मामू या नावाने भरपूर ते प्रसिद्ध आहेत. त्याने गली क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. फक्त एक सिंगल या एका सिंगलने धाव फलक आपण पाहतो 21 या धावसंख्येवरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केले फलंदाजाला, संदेशाला आपण पद्धतीत फॉलो केले जात आहे. ज्या प्रकारे त्याने मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती जो षटकार खेळला होता त्याचप्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सुनील याने इथे त्याला फॉलो केला आणि चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात. धाव फलक आपण आता मात्र जर बघितलं तर स्थिरावला गेलाय, ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21 रन. पिच बॉल जाग्यावरूनच आपण पाहतोय हा फटका केलाय संदेशाने 6 धावांकरता षटकार. संदेशाच्या पुन्हा एकदा झोन मध्ये चेंडू हाताला गेला आणि ज्यावेळेस संदेशा झोन मध्ये चेंडू येतो त्यावेळेस नक्कीच मोठा फटका केला दोस्तो आणि एक मोठा फटका आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून खेळला गेला. धाव फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती 27 रन्स ऑन दी बोर्ड. थोडासा इथे फलंदाज थोडासा कुठेतरी प्रॉब्लेम नक्की जाणवतोय रिटायर हर्ट इथे होत असताना फलंदाज, कारण नजर क्रिकेटमध्ये नजर ही भरपूर महत्वाची असते आणि आपण पाहतोय नक्कीच त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी कचरा इथे नक्कीच गेला असावा. तेच कारण त्याला इथे थोडस माघारी परतावं लागतंय. चांगली बॅटिंग करत होता संदेश दांडेकर, आता मग त्याची जागा भरून करण्यासाठी संघाचा संघनायक राकेश ठाकरे हा वॉली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. आपल्या सभा पाहतोय सुनील व्हाईट चेंडूची आपण पाहतोय इथे फेकी करतोय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू गेला होता. एक्स्ट्रा धावने धाव फलक 28 या धावसंख्येवरती. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढलाय आझाद वल्वी त्या क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट केली जाते.
या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत चार, आणखीन दोन चेंडू बाकी आहेत. सुनील राऊत एक षटकार आल्यानंतर कमबॅक, चांगला कमबॅक इथे आपण पाहतोय. मात्र ज्याने षटकार ठोकला होता तो मात्र रिटायर हर्ट होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. अवलेस रुपेशच्या बॅट मधून निघालेला फटका चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली नितीन आला होता, मात्र बाउंड्री पंचांकडून इशारा आला की हा षटकार आहे. सहा धावा. प्रयत्न तर भरपूर चांगला झाला होता, भरपूर हवेमध्ये आज चेंडू आपण पाहतोय. उंची गाठली होती, लांबी थोडीशी कमी गाठली, मात्र सहा धावा तरी देखील सहा धावा इथे मिळालेले आहेत. आता मात्र डॉट चेंडू आलाय. षटक संपलं, दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजे 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. संदेश दांडेकर असेल, त्यानंतर रुपेश दांडेकर असेल, त्यानंतर नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय राकेश ठाकरे, तो एक या धावसंख्येवरती खेळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय तुलसीदास, तुलसीदास बीच. तुलसीदास बीच अवलेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, जो शतरक्षक होता मिड विकेटचा त्याला बीट करण्याचा प्रयत्न राकेशच्या माध्यमातून. एक सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट इथे केली जात आहे. एक सिंगल धाव, या सिंगल धावाने धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले, ते म्हणजे 36 च्या धावसंख्येवरती 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेल्यात. एक मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय युनिटी स्पोर्ट चिंचोटी हा संघ. अवलेस प्रकाश, प्रकाश वळविता क्षेत्रामध्ये प्रकाशाला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर. चार धावन करता चौकार. अपील झाली होती, आपण पाहतोय पायाला चेंडू लागल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. काय स्पीड होता आपण पाहतोय तुलसीदासच्या चेंडूवरती, कारण चेंडू पायाला लागल्यानंतर सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावाल्या, या चार धावने धावफलक पाहतोय आपण 44 धावसंख्येवरती. अवलेस चांगला फटका, जबरदस्त टायमिंग या चेंडूवरती आपण पाहतोय सहा धावांची मोहर. षटकार
की उडी जी आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर हाय स्कोरिंग मॅचेस आजच्या दिवसामध्ये भरपूर आपण बघितलेत आणि हा सामना देखील त्याच पद्धतीचा पाहायला मिळेल. अबुलेस फुलरलेचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आला नव्हता रुपेशाला. फक्त एक सिंगल धाव मिळेल या एका सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोचले, ते म्हणजे 51 या धावसंख्येवरती 51 रन ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. आपण पाहतोय व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. धाव फलक आपण पाहतोय 52 धावा. अबुलेस ऑन साइटला जबरदस्त पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. अभिषेक चौधरी येतोय बॉलिंग मार्क वरती. वाटे अभिषेक याला अगोदर यायला हवं होतं बॉलिंग मार्क वरती, तर थोडासा उशिराने मी तर म्हणेन बॉलिंग मार्क वरती तो आलाय, कारण धावांचा डोंगर पपाती तो उभारला गेलाय. 56 धावा. अबुले सखोट्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, यस सक्सेसफुल होतोय रुपेश दांडेकर याचा षटकार. चेंडू हा सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा तो की हा वाईट बॉल आहे. 1+4 5 धावा. आणखीन 5 चेंडू बाकी आहेत या ओवर मध्ये. या स्पर्धेतील हाय स्कोर जर बघितला तर 90 धावा आहे. आपण 90 धावा बनवल्या होत्या संघर्ष भिनाऱ्या टीमनं. 91 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. अबुलेस आणखीन एक धमाका रुपेश दांडेकरच्या बॅटमधून.
पण मागच्या काही मॅचेसचा जरी विचार केला तर थोडासा फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाला होता रुपेश दांडेकर याचा. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय धडाकेबाज त्याची एंट्री झालाय आणि तो काय फटके खेळतोय. पुलिस पुन्हा एकदा झुरकस मारण्याचा प्रयत्न, धाव चेंडू आला असता मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निसटला गेला. बाईच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. बॉल टाकून झाले आतापर्यंत चार, शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत. धाव फलक पावतोय आपण 76 धावा 76. पुलिस फुललेचा चेंडू ऑन साईडला खेळून काढला, शतरक्षक आहे मात्र चेंडू फरार होतोय. दोन पायांच्या मधून हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चार धावांकरता. आणि हा देखील षटकार, 86 धावा 86 रन्स ऑन दी बोर्ड, 87 धावांचं टार्गेट इथं ठेवलं जात आहे. चोवीस बॉल आणि 87 धावा, या 87 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईंट होत आहेत मॅन फ्रॉम पोमन राहुल अंधेर. रन आणि 87 धावांचं आव्हान ठेवलं आहे, एक मोठं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे नागले संघासमोर. तर त्या 87 धावांचा पाठला कशा पद्धतीने करतील ओमसाई नागले 444 हा संघ हे पाहणं गरजेचं आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, चार षटकांचा हा सामना. चला क्षेत्ररक्षण सजवलंय, ओमसाई नागले 444 संघाला विनंती करतोय की लगेच आपले सलामीवीर मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. दोन सलामीवीर मैदानामध्ये रवाना होत आहेत, देवीदास बीज आणि एका साईडला असेल आझाद वळवी. दोन्ही चांगले फलंदाज आहेत,
कॉमन क्रिकेट असोसिएशन KCA मध्ये हे दोन्ही फलंदाज अतिशय चांगले प्रतिनिधित्व करतात. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये कशा पद्धतीने या वेळेला खेळतील हे पाहणं गरजेचं आहे. एका साईडला आझाद वल्वी याचं विश्लेषण करायचं झालं तर एक अष्टपैलू खेळाडू नागले संघाकडून चांगली भूमिका तो अदा करतोय आणि नॉन स्ट्रायकिंगकडे देवीदास आहे हा सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यान गोलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी रुपेश दांडेकर स्लोवर वन पद्धतीचा पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस काय घडलंय तर व्हाईट बॉल थोडस शफल क्रॉस खेळून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आझाद वळवीचा. मात्र आझाद वळवी यांनी जर हा चेंडू मिडल केला असता तर नक्कीच सीमारेषा पार गेला असता. दरम्यान तसं काही होताना दिसलं नाही. पुन्हा एकदा रुपेश दांडेकर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेस रेक चेंडू अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. अपील जरूर केली होती, दाद मागितली होती, मात्र त्या अपिलीला या ठिकाणी फेटाळून लावलं जात आहे. स्ट्रायकिंगकडे पंच मॅन फ्रॉम पायगाव मिस्टर विजय भोयर सर आणि नॉन स्ट्रायकिंगकडे स्क्वेअर लेग पंच आपण बघू शकता संतोष कोम जे बीबीपाडा येथून बिलॉंग करत आहेत. सुंदर लढती आजच्या दिवसामध्ये 12 संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना दिसले. मात्र कुठला संघ आज सुपर फाईव्ह मध्ये पोहोचेल हे पाहणं गरजेचं आहे. बॅटची थोडीशी इनर रिच लागून चेंडू जातो या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूला वन बाउन्स पद्धतीने कलेक्ट केलं आणि लगेच या ठिकाणी आपल्याला गुणलेखन सांगतायत की धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या अंकावरती. सुंदर अशी स्पर्धा साई कृपा राजावली च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. मर्यादित षटकांचे सामने 2023 मध्ये आणि या मैदानामध्ये जवळजवळ ही दुसरी अशी स्पर्धा आहे की जी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र या ठिकाणी साध्य होताना दिसते. आजचा पहिला दिवस आता डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ऑप्शनच्या बाहेर अंपायर आमच्याकडे सांगतायत, इशारा देत आहेत की हा चेंडू अवांतर आहे. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या हलकीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. सुंदरस मैदान सहु बाजूला बघू शकतोय पर्वत रांगा आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले मैदान आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुंदर गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक होतोय. देवीदासला चेंडू समजला नव्हता, मात्र सुंदर गोलंदाजी. रुपेशने स्वतःला सिद्ध केलंय की मी एक चांगला गोलंदाज आहे. रुपेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ज्या वेळेला काय घडलंय, शरीराचा वेध घेतलाय आणि चेंडू जातो या थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकेल तात्पुरते, मात्र 2 धाव कम्प्लीट केल्या चित्याच्या वेगाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 घरामध्ये. येस, अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. देवीदास बीज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला चांगला फटका आहे, हुक केले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषा पार, वन बाउंस चौकार. चौकार ठोकलाय. दरम्यान बॅट एक्सचेंज केली. आताच्या कालावधीत जर बघितलं तर MB स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स, त्याच्यानंतर बघितलं पाटील स्पोर्ट्स, त्याच्यानंतर AA स्पोर्ट्स, त्याच्यानंतर RK स्पोर्ट्स, अशा विविध स्पोर्ट्समधून बॅट्स अवेलेबल आपल्याला होताना दिसत आहेत. काहीचा पुत्र झाला.
समाप्त झालं पहिलं पॉवर प्लेचं बंधन होतं आणि पॉवर प्लेच्या या शिथिल बंधनामध्ये किती धावा ठोकल्यात फलंदाजांनी तर 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. रुपेश या गोलंदाजाचं विश्लेषण झालं तर 4 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचे हाताळले होते. दरम्यान शेवटचे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. देवीदास बीज मात्र यावेळेस आक्रमक रूप धारण करतोय. लगेच वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय राकेश संघाचा एक आधारस्तंभ युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी या संघातून बिलॉंग करतोय. अतिशय चांगलं प्रतिनिधित्व. दरम्यान यावेळेस स्ट्रायकरकडे आहे आझाद वळवी. सरळ बॅटच्या साह्याने चेंडूला फक्त टॅप केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलून फेकेल मात्र यावेळेस काय घडलंय तर डेंजर झोन मध्ये नक्कीच होता मात्र यावेळेस 2 धावा सहजरित्या कम्प्लीट. चित्त्याची वेग आणि 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 13 या अंकावरती. पंधरा धावा झाल्यात. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला चेंडू एक धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक त्यावेळेस आहे मात्र चेंडू सीमारेषा पार चौकार. स्पोर्ट्स चिंचोडी या संघाने मात्र आता या शॉटने आझाद काहीतरी सांगतोय की हम भी किसी से कम नाही. 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली आता 19 या धावसंख्येवरती. राकेश थोडासा मागणा पडतोय. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू पंचांना पार केलाय. राईट आर्म ऑफ द विकेटचा मारा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सरळ बॅटच्या साह्याने. संदेश त्या ठिकाणी आहे मात्र संदेश याच्या चेंडू डोक्याच्या वरून हुलकावणी देत 4 धावांसाठी चौकार. बघितलं मात्र आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने हा चौकार बघायला मिळालाय. यावेळेस हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि यावेळेला कुठलीच चुकी नाही. संदेशने अतिशय सुंदर कॅच पकडलाय आणि आझाद वल्बीचा खेळ या ठिकाणी या संपुष्टात येतोय. पहिला धक्का नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालाय. आझाद वळवी याची जागा भरून काढण्यासाठी नितीन. आता देवीदास आणि नितीन या 2 फलंदाजांना आपल्या संघाची जबाबदारी मात्र खांद्यावर घेऊन चालावं लागेल. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अद्यापही शेष आहेत. ज्यावेळेस अपील दाद मागितलंय आणि क्लब LB यावेळेस नितीन अजून एक हादरा बसतोय तो म्हणजे आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत साई कृपा राजावली
आयोजित केलेली ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा तुम्ही घर बसल्याने आलू शकता। डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे काही लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे ते तुम्ही घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघू शकता। नवीन फलंदाज आता डावखोर हाताचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत। दिनेश आहे नवीन आलेला फलंदाज। आता डावखोर हाताच्या फलंदाजासाठी यावेळेस भिरकावलाय चेंडूला, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हाय अँड हँडसम यूथ सिक्स। धन्यवाद डीजे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 29 धावा, 12 चेंडू, 58 धावांची गरज। आपण बघू शकताय 12 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये 58 धावा कराव्या लागतील ओम सई नागले 444 या संघाला। चला वेळेला महत्व द्या, पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सूचना देतोय। आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत नियमावळीनुसार हे जे सगळे स्पर्धा पार पाडतायत हे एक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं वैशिष्ट्य आहे। कुठलाही वादविवाद न करता अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा कधीही पार पडते। मला वाटते संदेश हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली स्वतः अजय वरठा येत आहेत, मात्र यावेळेला थोडासा फ्लंबल होत आहेत, कॅच ड्रॉप होत आहे, मात्र दोन धावा निश्चित रूपात भेटतील फलंदाजांना आणि या दोन धावीने संघाची धावसंख्या जवळ पोहोचेल ती म्हणजे 31 या अंकावरती। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंड द विकेटचा मारा, चेंडू पडल्यानंतर थोडासा सुळी घेताना दिसला, मात्र पूर्णपणे बीट होतोय फलंदाज देवीदास बीज। निर्धाव चेंडूची सांगता झाली, पहिल्या चेंडूवरती दोन धावा, दुसऱ्या चेंडू निर्धाव, चांगली गोलंदाजी फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली, आता गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीची। संदेश देवीदास साडी, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली येतोय रुपेश दांडेकर, मात्र रुपेश दांडेकरला चेंडू चकवून जातोय कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकारासाठी, इट इज 4 रन्स। चार धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवरती। आता चांगली फलंदाजी करावी लागेल, भरपूर धावा करायच्या आहेत। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, तीन चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय संदेश हा गोलंदाज। दरम्यान देवीदास बीज पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण करतोय, शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, मात्र एक चांगला चेंडू बघायला मिळेल का तर नाही आहे, व्हाईट बॉल। प्लीज अंपायरला आर्ग्युमेंट करू नका, जे पंच आहेत ते आपण बघतोय ऑफिशियल पंच आहेत आणि त्यांचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल। चांगली गोलंदाजी होते संदेशच्या माध्यमातून। दरम्यान धावसंख्या या एका धावेने अवांतर धावेने पुढे सरकली, जाऊन पोहोचली आता 36 या अंकावरती। सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय। यावेळेस पुल केलाय आणि या वेळेला मात्र काय घडलंय तर 6 धावा।
शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकल्यानंतर तुमचा हाच हाल केला जाईल, कारण की देवीदास बीज एक चांगला फलंदाज आहे. आता ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट चेंडू, फलंदाज चांगली फलंदाजी करतोय, मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा गोलंदाज भरकटतोय. धावसंख्या आता जाऊन पोचली 43 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पकड तर मजबूत आहे चिंचोडी संघाची, आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे अजय वरठा, जे सदस्य आहेत आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. दरम्यान पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाजाचा, लेफ्ट आर्म राउंड द विकेटचा मारा करत आहेत. ओ यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा 6 धावांसाठी उत्तुंगाचा षटकार. तब्बल 37 धावांची गरज आहे, 6 चेंडू 37 धावा. कारणामा होईल काय, 6 चेंडू 6 षटकार किंवा मग एखादा वाईट बॉल, 6 चेंडू 6 षटकार, फक्त कल्पना आपण करू शकतोय. सायकिनकडे देवीदास बीज आहे, मोठे फटके मारण्यासाठी माहिर आहे, क्षमता आहे. गोलंदाज सज्ज झाला राटामध्ये विकेटचा मारा करण्यासाठी. मला वाटतंय सागर आलेला आहे, सागर राजपूत हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर. 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक तुम्हाला तैनात बघायला भेटतील, तसेच 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळेल, बॉलर आणि एस टी कीपर पकडून तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक बघायला भेटतील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, या चेंडूला भिरकावलाय, फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर वन बाउंस चौकार. दरम्यान चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती 2 धावा कंप्लीट. या 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 56 या धावसंख्येवरती. सागर पुन्हा एकदा, यावेळेला फुल टॉस चेंडू, वन बाउन्स पद्धतीने काय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, सुंदर फिल्डिंग. एकच धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, काही फरक पडणार नाही आहे चिंचोडी संघाला, मात्र धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचतंय 57 या अंकावरती. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे का, तर चेंडू मला वाटतंय 4 धावांसाठी निघून जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न NRH आणि ST रक्षकाने सुंदर काम केलंय आणि फलंदाज यावेळेला बाद होतोय.
प्लीज माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. लगेच नाणेफेकी केली जाईल. एक चेंडू, 25 धावांची गरज आहे. हवेमध्ये चेंडू आहे. एसटी रक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. राकेश आणि शेवटच्या चेंडूवरती अजून एक हादरा बसतोय, तो म्हणजे नागले संघाला. आणि विजयी होतोय या वेळेला जर बघितलं तर युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हॅड लक ओम साई नागले 444 हा संघ. आपण इथे सहभाग दर्शवल्याबद्दल साई कृपा राजावली संघाच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय. चला तर युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाचा संघनायक आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेकी केली जाईल दोन संघांमध्ये. आजचा पहिला दिवस आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब कोणाला जातोय तर रुपेश दांडेकर, ही इज द मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडू मध्ये 31 धावांची खेळी. रुपेश दांडेकर यांनी यायचंय आणि आपला मॅन